साहेब नेहमी वेळ निघून गेल्यावर बोलतात साहेब मुद्दा असल्यानंतर जिवंत मुद्दा असतो संघर्ष सुरू असतो त्यावेळेस साहेब कधीच बोलणार नाहीत मग तो इतिहासाचा मुद्दा घ्या किंवा राजकारणाचा रामदासाचा मुद्दा घ्या किंवा गौतम आदानीचा पुरंदरे हयात होते तोपर्यंत साहेबांनी पुरंदरेंच्या खोट्या इतिहासाला कधीच विरोध केला नाही पुरंदरे गेल्यानंतर त्यांच्या इतिहासावर त्यांच्या लिखाणावर पुरंदरेंच्या एकंदरीत मांडणीवर आक्षेप घेतला संभाजी ब्रिगेड असेल किंवा सगळे शिवप्रेमी इतिहासकार मावळे ओरडून ओरडून सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा काडीचाही संबंध नाही कधीच भेट झाली नाही रामदासांना शिवरायांच्या एकूण कार्यकर्तृत्वामध्ये एक कणभर सुद्धा काडीचीही किंमत नाही छत्रपती शिवाजी महाराज स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा झाले मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य घडवलं चमत्कारावर घडवलं नाही स्वतःच मावळ्यांचं रक्त सांडून स्वराज्य घडलं आशीर्वादावर घडलं नाही पण पवार साहेबांनी अगोदर रामदास बसवला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि नंतर म्हणाले रामदासांचा आणि संबंध नाही वेळ निघून गेल्यानंतर बोलतात बद्दल या देशामध्ये अत्यंत मोदी सरकारच्या विरोधात जनभावना आहेत गौतम अदानींनी या देशातल्या लोकांना चुना लावला राहुल गांधींनी संसदेत प्रश्न विचारला वीस हजार कोटी रुपये शेअर्स कंपन्यामध्ये आले कुठून कुणाच्या जीवावर वीस हजार कोटी रुपये आले तर त्यांचा मित्र सन्मान्य मोदी साहेब आता मोदी साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या मैत्रीसाठी मोदी साहेबांच्या आणि अदानीच्या मैत्रीसाठी पवार साहेब अचानक मैदानात उतरले अदानीला चौफेर सगळीकडून टीका होते अदानी गोत्यात आला अठ्ठावीस लोकांनी बँकेला चुना लावला पवार साहेब बोलले नाहीत ते सगळे गुजरातचे होते पवार साहेब बोलले नाहीत नाथन एंडरसननी जो हिंडनबर्गचा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपयाला हजारो लाखो लोकांना शेअरच्या माध्यमातून अदानी ब्रदर्सच्या माध्यमातून चुना लावला हे फक्त त्या रिपोर्ट मध्ये मा मांडलं पवार साहेबांना रिपोर्ट माहीत नाही पण एवढे दिवस कसं काय गप्प होते आता कसं काय बोलले पवार साहेब नेहमी उशिरा बोलतात वेळ निघून गेल्यानंतर बोलतात अहो हवा निघून गेल्यानंतर तुम्ही मांडणं म्हणजे जे तुमचेच कार्यकर्ते किंवा इतर लोक जे ताकदीनं मांडत होते त्यांची हवा काढून घेण्याचा प्रकार आहे पवारसाहेब कुस्तुम में काला है, तुमची मैत्री तुम्हाला लखलाब, देशाची वाट लागते त्याचं काय करता